नमस्कार, कसे आहात सगळे? मी आहे ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे, ज्याचं नाव आहे ज्योती ब्लॉग्स अँड रेसिपीज. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असता तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आपला सोम आता शाळेतून घरी आलेला आहे. ते बघा, आता शेतात आलाय तो. तर हे बघा आपला ऊस, ऊसाची खोरपणी चालू आहे. ह्या काही साईडने खोरपलेला आहे ऊस आपला. काय झालं आहे, बायकासुद्धा भेटा नाहीत का आम्हाला? प्रत्येकांची घरची कामं चालली आहेत, त्यामुळे बायकाच भेटा नाही. सकाळीच बघितलं, दोन चार ठिकाणी विचारलं जाऊन, पण काही बायका भेटा नाहीत. प्रत्येकाचं घरचं चाललं आहे. तर म्हणलं आता परत पण पाऊस सांगितला आहे, म्हणलं आता नाही का, नाही का खोरपलं तसं राहिलं आपला ऊस खुरपायचा. गवतसुद्धा खूप मोठा होईल तोपर्यंत. तर केली मी आज सकाळपासून खुरपाय सुरुवात. हे साईडने मी खुरपलं आहे. तर हे बघा आपली खुरपण चालू आहे ऊसाची. आणि काय होतं आहे ना, जर आपण आंतरपीक केलं तर ऊसाची खुरपणीच करावी लागती. आणि जर त्याच्यात आंतरपीक केलेलं नसेल ना, नुसता ऊस असेल तर आपण त्याच्यात तणनाशकसुद्धा मारू शकतो. हे बघा, असं गवत नाही का जास्त पावसाने मोठं होतं पटपट. तर हे साईडने थोडंसं आहे, जरा नाही का बारीक थोडंसं गवत, एवढं काय लई वाढलं नाही, पण त्या साईडने जास्त गवत वाढलं आहे त्या बाजूनी. तर आता मला दुसऱ्या पण ऊसाला खत घालायला जायचंय. हे बघा, खत घालायला सुरुवात केली मी ऊसाला. ते तिकडं पाणी धरतात, आम्ही खत घालून देते. तर काय होतंय ना, पावसाचं पण वातावरण, हे बघा पाऊसच आला तोपर्यंत. खत घालता घालताच पाऊस आला आहे, हे बघू शकता तुम्ही. आपला निम्मा अर्धा ऊस भिजवायचा पण झालेला आहे. काय होतं ना की असं आपण तरकारी वगैरे जर केली का नाही जास्त, आणि मजो जर नाही सापडला आपल्याला वेळेवर, तर आपली खूप धावपळ होती. आणि आमचं पण तसंच चाललं आहे, आमची खूप धावपळ होती दोघांची सुद्धा. सगळेच कामं संघच आलेली आहेत. आणि काय झालंय, मी त्याविषयी आजारी पडल्यापासून मला आरामच भेटला नाही अजिबात, त्यामुळं मला अजूनही बरं वाटत नाही. आणि मी आता परत आज दवाखान्यात जाऊन आलेली आहे. तर हे बघा, हे आपलं पाणी चाललंय ऊसावर. आणि वरून तर आम्ही खत घातलेलंच आहे, म्हणजे ते 1840 वगैरे ते वरचं खत टाकलेलं आहे ऊसाला आत्ता. आणि हे बघा पाण्याबरोबर आपण हे सुद्धा खत सोडलेलं आहे. हे बघा पाण्यातून हे लिक्विड आपण टाकलेलं आहे याच्यात, बॅलरमध्ये काढून ते पाण्यातून सोडलेलं आहे. दोन्ही डोस संगत चालू आहेत, एक वरचा पण आणि पाण्यातला पण. तर हे बघा एवढी खतं टाकावं लागतात ऊसाला. सुरुवातीला युरिया पण घातलेला आहे. आणि 1.5 महिन्याचा ऊस झाला आहे आपला आत्ताशी. तर दुसरा डोस पण चालला आहे, त्या डोसबरोबर पाण्यातून पण खत चालू आहे त्याला. तर असा भरपूर खर्च करावा लागतो ऊसाला, तेव्हा ऊस चांगला येतो. असं नाही का, सारखा पाऊस पण असा थोडासा पडतोय. हे बघा आता पण पाऊस चालू झालाय. रिमझिम अशा पाळ्या येत आहेत, आषाढी श्रावणी पाळ्या चाललेल्या आहेत त्या. पण असं चांगलं बऱ्यापैकी झालाय पाऊस आज पण. आम्हाला दोन दिवस जरा उघडला होता, पण आज परत झालाय चालू. हे बघा तुम्ही, त्यामुळं काय झालं, आम्हाला कोथिंबीरसुद्धा काढायला जाता नाही आलं रानात पावसामुळं, त्यामुळं आज कॅन्सल केली. आम्हाला थोडासा तेवढाच आराम पण सापडेल आपल्याला. तर हे बघा कसा पाऊस पडतोय. आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा.